पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कडक धोरण अवलंबले आहे. या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट 1 पथकाला माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार निखिल पगारे आणि त्याचा साथीदार कुणाल घोडेराव हे अंमली पदार्थ विक्रीसाठी पाथर्डी भागातील एका हॉटेलजवळ येणार आहेत. तेव्हा पथकानं सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 1,00,000 रुपये किमतीचे MD ड्रग हस्तगत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी माहिती दिली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते. त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1 अंमलदार मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिपर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल पाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ MD हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदरनगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने मग आम्ही तात्काळ दिसर कारवाई करून तर सापळा रचून निखिल भाऊ पगार आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला. तो सरासरी अंदाजे 1,00,000 रुपये किमतीचा आहे. त्यावर आम्ही या दोन्ही इसमांवर INDIPES कायद्याअंतर्गत इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा MD पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केले याचा पाळ्यामुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे. सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इसमांकडे हा अंमली पदार्थ कुठून आला याचा शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा जो निखिल वाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते. तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे. आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत. मी याद्वारे हे नाशिक करणे सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये हे छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर या पुढे कडक कारवाई केली जाणार आहे. निखिल बाळू पगारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने मोहम्मद सय्यद यांच्याकडे पिस्तूल विक्रीसाठी दिले होते. त्याचाही शोध घेत पोलिसांनी सय्यदला ताब्यात घेतलंय. या दोघांनाही MD ड्रगचा पुरवठा आनंद जायफावे याने केला असून पोलीस आता त्याच्या शोधात आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.